एक मोठी बातमी पाहणार होती म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी तिघे जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. गणेश मिस्किन, अमित बद्दी, सचिन अणदुरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. ज्ञानेश्वर साळोखे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. ज्ञानेश्वर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्ये प्रकरणी तिघे जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, आज सकाळी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती देखील मिळते, काय अधिक माहिती सांगाल? विशाल, कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी आता आणखीन तिघा जणांना ताब्यात घेतलेले आहे. गणेश मिस्किन, अमित बद्दी आणि सचिन अंदुरे अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांच्यावरही गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. गणेश मिस्किन याच्यावरती लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा ठपका आहे, तर सचिन अंदुरे यांच्यावर दाभोळकर हत्या प्रकरणाचा ठपा आहे. अमित बद्दी याचा सुद्धा गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभाग आहे आणि या तिघांना सुद्धा आता कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी ताब्यात घेतलेले आहे. खरं तर या विचारवंतांच्या ज्या हत्या झाल्या होत्या, या हत्यामध्ये जे आहे ते साम्य अनेक वेळा तपास यंत्रणांना पुढे आलेलं होतं. हत्या जे साहित्य वापरलं होतं हत्या करण्यासाठी, त्या हत्येच्या साहित्यापासून पिस्तूलपासून ते या घटनाक्रमापर्यंत अनेक ठिकाणी साम्य आढळून आलं होतं आणि त्या अनुषंगाने तपास यंत्रणांना तपास करत असताना आता हे पानसरे हत्या प्रकरणी नवीन आरोपी आता पुढे आलेले आहेत. गणेश मिस्किन आणि अमित बिद यांना आर्थर रोड कारागृहातून तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले, तर सचिन अंदुरे याला पुण्यातल्या कारागृहातून ताब्यात घेतलेले. आज सकाळी 11 वाजता यांना न्यायालयात हजर केले जातील आणि नेमके तपास यंत्रणेने या ठिकाणी या तिघांच्या वरती कोणता आरोप होते किंवा कोणता खटका ठेवते हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच, त्यांना 11 वाजता आणण्यात येणार आहे, तर तशा प्रकारे काही सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे का, काय नेमकं पाहायला मिळतंय? विशाल, कॉम्रेड गोविंदराव पानसरे हा हत्या प्रकरण आहे ते राज्यात महत्वपूर्ण असं आहे, ते गाजलेलं प्रकरण अत्यंत होतं आणि त्या अनुषंगाने जे आरोपी ज्यावेळी समोर येतात त्यावेळी मोठा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे तो तैनात केला जातो. या आरोपींना काही वेळातच सीपीआर या शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले जाईल, त्या ठिकाणी सुद्धा आता मोठा सुरक्षा व्यवस्था तैनात केली झाली. जिल्हा सत्र न्यायालयात यांना हजर केले जाणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठी पोलीस यंत्रणा आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले. या संपूर्ण प्रकरणाचा जो उच्चस्तरीय तपास सुरू आहे आणि वरिष्ठ अधिकारी या सगळ्या तपास यंत्रणेवरती लक्ष ठेवून असतात. उच्च न्यायालयात सुद्धा या ठिकाणी या तपास यंत्रणेवरती नियंत्रण आहे, देखरेख असते आणि त्यामुळे या आरोपींना कोणत्याही पद्धतीचा धोका पोचू नये किंवा या आरोपींच्या बाबतीत कोणतीही हे आपला तपास यंत्रणेने कुचकामी ठरू नये त्या दृष्टीने इथे तपास यंत्रणा या ठिकाणी कडक असल्याचं पाहायला मिळते आणि बंदोबस्त त्या दृष्टीने तैनात सुद्धा केल्याचं पाहायला मिळते. विशांतीच धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स या बातमी संदर्भातल्या आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत.